उच्च जातीमधील एखाद्या व्यक्तीच्या विरोधात खटला दाखल करणारी किंवा विरोध करणारी व्यक्ती ही एससी एसटी समुदायामधील सदस्य असल्यानं त्या उच्च जातीच्या व्यक्तीला त्याच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाहीये असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. एससी एसटी समुदायातील व्यक्तींच्या संरक्षणासाठी असणाऱ्या एससी एसटी ऍक्टमधील व्याख्यासंदर्भातील एका महत्वपूर्ण निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत व्यक्त केलंय. तक्रारदार हा अनुसूचित जाती एससी किंवा अनुसूचित जमातीमधील म्हणजेच एसटी असल्यानं एखाद्या विरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय. न्यायाधीश एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं एससी एसटी अधिनियमांतर्गत तक्रारदार हा अनुसूचित जातीचा सदस्य असल्यानं गुन्हा दाखल करता येत नाही. संबंधित प्रकरणामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील व्यक्तीला त्याच्या जातीपातीवरून अपमानित करण्याचा हेतू नसेल तर गुन्हा दाखल करता येणार नाही असं म्हटलंय. आधीच्या निकालामध्ये दिलेला निर्णय रद्द करत न्यायाधीश हेमंत गुप्ता यांनी शिव्या देणं किंवा अपशब्द वापरणं हा संबंधित व्यक्तीच्या जाती जमातीच्या संरक्षणासाठी लागू करण्यात आलेल्या कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार नाही. जोपर्यंत यामधून एससी एसटी समुदायातील व्यक्तीला त्याच्या जातीपातीवरून अपमानित करण्यात हेतू सिद्ध होत नाही, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील एखाद्या व्यक्तीचा अपमान झाला किंवा त्याला धमकी देण्यात आली तरी जोपर्यंत त्याला त्याच्या जातीपातीवरून अपमानित करण्याचा प्रयत्न झाल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत विशेष कायद्याखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही असंही न्यायमूर्तींनी सांगितलं आहे. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील व्यक्तींच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एससी एसटी ऍक्ट अंतर्गत तेव्हाच गुन्हा समजला जाऊ शकतो जेव्हा संबंधित प्रकरण हे चार चौघांमध्ये घडलं असेल. खाजगीमध्ये म्हणजे घरामध्ये किंवा इमारतीमध्ये वाद झाल्यास त्याला या कायद्याअंतर्गत गुन्हा म्हणता येणार नाही. उत्तराखंडमधील एका जमिनीच्या वादावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलंय. फिर्यादी आणि आरोपीमध्ये जमिनीवरून वाद झाल्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली मात्र यावरून दाखल करण्यात आलेल्या एफआरआय मध्ये एससी एसटी ऍक्टचा उल्लेख होता. याच संदर्भात न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे.